दी नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे वार्षिक सर्वसाधारण सभा जेलरोड येथील वैभव लक्ष्मी लॉन्स येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली आहे. यावेळी अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी सभासदांना 8% लाभांश जाहीर केल्यानंतर सभासदांनी एकच आनंद व्यक्त केला. या प्रसंगी व्यासपीठावर संचालक रामदास सदाफुले, वसंतराव आरिंगळे, जगन आगळे, विलास पेकळे, डॉक्टर प्रशांत भुतडा, सुनील आडके, गणेश खरजूल, नितीन खोले, गणेश चोरडिया, अरुण जाधव, रमेश धोंगडे, योगेश नागरे, सुधाकर जाधव, संचालिका कमल आडाव, रंजना बोराडे, तज्ज्ञ ॲडव्होकेट सुदाम गायकवाड, राहुल हागवणे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अजित बने, पद्मा थोरात, दीपक बलकवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक करताना अध्यक्ष गायकवाड यांनी सांगितलं की बँकेचा व्यवसाय 31 मार्च 2024 अखेर एकूण 112 कोटी रुपयांची वाढ होऊन तो पूर्ण होईल आणि NPA 0% असून बँकेला 13 कोटी 33 लाख रुपयांचा यावर्षी ढोबळ नफा झालेला आहे. निव्वळ नफा 5 कोटी 98 लाख इतका झाला असून बँकेनं 1000 कोटींच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची त्रिसष्टावी सभा सर्वसाधारण सभा या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. या बैठकीमध्ये जवळजवळ 16 विषय होते आणि 16 विषय सर्व एकमुखाने या ठिकाणी सर्वांनी मंजूर केलेले आहे. खरं तर या जनरल मीटिंगच्या माध्यमामधून वर्षभरातून एकदा जे बँकेचे सभासद आहे त्या सभासदांना या ठिकाणी येता येतं, बँकेच्या संदर्भात मनमोकळेपणे आपल्याला प्रश्न मांडता येतात आणि संचालकांना देखील त्या सूचना आल्यानंतर त्याच्यातून नवं काहीतरी करता येतं आणि म्हणून आज देखील अतिशय मौल्यवान सूचना या ठिकाणी काही सभासदांनी मांडलेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी 1 वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चितपणे आम्ही त्याची अंमलबजावणी करू. सभासद ग्राहक हा खऱ्या अर्थाने बँकेची जी काही प्रगती झालेली आहे त्या प्रगतीमागे केवळ संचालक मंडळ नाही किंवा स्टाफ नाही तर जे काही सभासद आहे, जे काही ग्राहक आहे त्याच्यामुळेच आज बँकेची मोठी प्रगती झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सर्व सभासदांचे मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. बँकेतून पुरवण्यात येणाऱ्या योजनांबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष गायकवाड म्हणाले की राज्य सरकारच्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेची 0 बॅलन्स खाती आपल्या बँकेत उघडण्यात येत आहेत. बँक आपल्या दारात योजनेअंतर्गत ठेवीबरोबरच्या मोठ्या कर्ज वितरण करताना बँकेने डोअर स्टेप सर्व्हिसेस देण्याचा आरंभ केला आहे. बँकेनं आपली आर्थिक आकडेवारी उच्चतम राखली आहे, त्याबरोबरच ग्राहक आणि खातेदारांना देखील देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ केली आहे, असं सांगत गायकवाड म्हणाले की येत्या आर्थिक वर्षात किमान 3 नवीन शाखांचं नेटवर्क वाढवणार असून बँकेचा स्वतःचा IFS कोड घेऊन RTGS तसेच NEFT सुविधा अधिकाधिक जलद करण्यासाठी किमान 25% बिझनेस वाढीव ध्येय समोर ठेवून विहित बाजाराभिमुख कर्ज आणि ठेव योजना आदी स्पर्धेला आपण सामोरं जाणार आहोत. यावेळी विषयपत्रिकेचे वाचन संचालक सुनील चोपडा यांनी केले तर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष दत्ता गायकवाड, ज्येष्ठ संचालक निवृत्ती आरिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार यांनी उत्तरं दिली, त्यामुळे सभासदांचं संपूर्ण समाधान झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सभेचं औपचारिक आभार प्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष मनोहर कोरडे यांनी व्यक्त केले. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक.